भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आठ ते सतरा ऑगस्ट या कालावधीत विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय हर घर तिरंगा या उपक्रमातून कोल्हापूर शहरात पंच्याहत्तर हजार राष्ट्रध्वज लावण्यात येणार असून या मोहिमेसाठी शासनाकडं पंच्याहत्तर हजार ध्वजांची मागणी करण्यात आली आहे शिवाय पंधरा हजार राष्ट्रध्वज महापालिकेकडून खरेदी करण्यात येणार आहेत महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांना अल्प दरात राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाईल असं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आठ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात वॉर्ड सभा घेण्यात येणार आहे दहा ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सर्व कार्यालयांची स्वच्छता केली जाईल त्याचबरोबर शालेय विद्यार्थी तरुण मंडळं महिला मंडळं महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागानं शहरातील वारसास्थळं आणि महत्त्वांच्या वास्तूंची स्वच्छता होईल के एम सी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे तर चित्रकला स्पर्धा वृक्ष लागवड वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात येणार आहेत मोबाईल वापराचे दुष्परिणाम आणि मुलांच्या अभ्यासावर होणारा परिणाम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानही होतील चौदा ऑगस्ट रोजी टेमलाई टेकडीवर सात हजार पाचशे वृक्षांचं रोपण करण्यात येणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार असून प्रश्नमंजुषा आणि पारंपारिक खेळातील विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तर सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत सोळा ऑगस्ट रोजी महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं मुलींची आरोग्य तपासणी होणार आहे सतरा ऑगस्ट रोजी शाळा महाविद्यालयात प्रभात फेरी आणि विद्यार्थ्यांना देशभक्तीपर चित्रपट दाखवला जाईल दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेसाठी पंच्याहत्तर हजार राष्ट्रध्वजांची मागणी शासनाकडे केली आहे त्यापैकी के पंधरा हजार राष्ट्रध्वज महापालिकेकडून खरेदी करण्यात येणार आहेत हे राष्ट्रध्वज सर्व विभागीय कार्यालयात अत्यल्प दरात नागरिकांना मिळतील शहरातील सर्व नागरिकांनी तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपायुक्त रविकांत आडसूळ सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे विनायक औंधकर टीना गवळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते